सायकल अँड सेल डिव्हिजनमध्ये असलेलं सेकंड लेक्चर आपण डिस्कस करणार आहे. यामध्ये आपण मायटोसिस आणि मिओसिसविषयी पाहणार आहे. ठीक आहे, मग आता यम फेज म्हणजे काय? एक तर मायटोसिस असेल किंवा मिओसिस आपल्याला पाहायला भेटेल. आता सगळ्यात सुरुवातीला आपण पाहूया मायटोसिस. ॲक्च्युली मायटोटिक सेल डिव्हिजन काय असतं ते. मायटोसिस ही जी टर्म आहे, इट वॉज फर्स्ट कॉइन बाय द सायंटिस्ट फ्लेमिंग. फ्लेमिंग नावाच्या सायंटिस्टने पहिल्यांदा ही कॉइन केली. इट वॉज फर्स्ट ऑब्झर्व इन प्लांट बाय स्ट्रॅसबर्गर. पहिल्यांदा ऑब्झर्व केलं स्ट्रॅसबर्गरने प्लांट्समध्ये आणि ॲनिमल्समध्ये फ्लेमिंगने ॲक्च्युली काय केलं, पहिल्यांदा ऑब्झर्वेशन केलं मायटोसिसचं. ठीक आहे, आता ही जी मायटोसिसची प्रोसेस आहे, ही मायटोसिसची प्रोसेस आपल्याला कशामध्ये पाहायला भेटणार? इट ऑकर्स इन सोमॅटिक सेल्स. कुठं होती? सोमॅटिक सेल्समध्ये आपल्याला पाहायला भेटणार. दोन टाईपच्या सेल्स असतात पा, सोमॅटिक आणि गॅमॅटिक सेल्स, किंवा त्याला आपण जर्म सेल असं म्हणणार. सोमॅटिक सेलपासून बॉडी फॉर्मेशन होतं आणि जर्म सेलपासून काय होतं, गॅमेट्स वगैरे फॉर्मेशन आपल्याला पाहायला भेटणार. ही डिव्हिजन कोणामध्ये होती? तर मायटोसिस हे सोमॅटिक सेल डिव्हिजन आपल्याला पाहायला भेटणार आहे, म्हणजे सोमॅटिक सेलमध्ये होणारी डिव्हिजन. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज सोमॅटिक सेल डिव्हिजन. ठीक आहे, आता ह्या डिव्हिजनमध्ये जर आपण पाहिलं तर दोन्ही सेल्स म्हणजे कोणत्या, डिप्लॉईड सेल्स म्हणजे त्यामध्ये क्रोमोझोम नंबर डबल आहे, अँड हॅप्लॉईड सेल्स. हॅप्लॉईड म्हणजे काय? सिंगल सेट प्रेझेंट आहे क्रोमोझोमच्या. दोन्ही सेल्स ॲक्च्युली मायटोटिकली डिवाइड होऊ शकतात. ठीक आहे, आता ह्या डिव्हिजनमध्ये तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं, सपोज 2N डिप्लॉईड सेल आहे आपण कन्सिडर केलं, इथं मदर सेल किंवा याला आपण पॅरेंट सेल असं म्हटलं, इट अंडरगो मायटोसिस. मायटोसिसमध्ये गेल्यानंतर होतं काय, यापासून दोन सेल्स फॉर्म होणार. आणि ह्या दोन्ही सेलमध्ये जर आपण पाहिलं तर क्रोमोझोम नंबर सेम असतो ॲज दॅट ऑफ द पॅरेंट. ठीक आहे, म्हणजे सेल तर डिवाइड झालं पण याच्यामध्ये असणारा क्रोमोझोम नंबर काय आहे, सेम. दॅट्स वाय दिस डिव्हिजन, मायटोटिक डिव्हिजन, इज ऑल्सो नोन ॲज इक्वेशनल डिव्हिजन. त्याच्यामुळं आपण याला इक्वेशनल डिव्हिजन असं कन्सिडर करणार, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता ह्या मायटोसिसमध्ये जर आपण पाहिलं, म्हणजे मायटोसिस आणि मिओसिस दोन्हीमध्ये जर आपण पाहिलं, ॲक्च्युली दोन पार्टमध्ये ह्या डिवाईड होतात पा. पहिली जी स्टेप आहे त्याला आपण कन्सिडर करतो कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस, कॅरिओकायनेसिस मीन्स न्यूक्लिअर डिव्हिजन. म्हणजे पहिलं डिव्हिजन कशाचं होतं, तर न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, त्याला आपण म्हटलं कॅरिओकायनेसिस. ठीक आहे, आणि दुसरी जी आपल्याला पाहायला भेटणार दॅट इज सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस, सायटोकायनेसिस मीन्स सायटोप्लाझमिक डिव्हिजन. सायटोप्लाझमिक डिव्हिजन. आता कॅरिओकायनेसिसमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहे, पहिली जी स्टेप आहे किंवा फेज आहे त्याला आपण म्हणणार प्रोफेज. सेकंड जी आहे दॅट इज मेटाफेज. थर्ड जी आपल्याला पाहायला भेटणार ॲनाफेज. ॲनाफेज नंतर शेवटची जी आपल्याला पाहायला भेटणार दॅट इज टिलोफेज. हे आपण डिटेलमध्ये पाहणार. त्यानंतर सायटोफर्स्ट फेज, फर्स्ट आणि याला आपण म्हणणार लॉंगेस्ट फेज. ठीक आहे, मायटोसिसमध्ये असलेली लॉंगेस्ट फेज ही कोणती आहे, प्रोफेज. दोन पार्टमध्ये डिवाईड केलं पा, दॅट इज अर्ली प्रोफेज आणि लेट प्रोफेज. आता अर्ली प्रोफेजमध्ये जर आपण पाहिलं, हे जे DNA वगैरे आपल्याला पाहायला भेटणार याच्यामध्ये प्रेझेंट आहे, किंवा त्याला आपण क्रोमोझोम कन्सिडर केलं, थ्रेड लाईक क्रोमोझोम्स आहे. आणि हे जे थ्रेड लाईक क्रोमोझोम प्रेझेंट आहे इनसाईड द न्यूक्लियस, हे काय करतात, वूलन बॉल लाईक स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे. वूलन बॉल लाईक स्ट्रक्चर, लोकरीचं जसं आपल्याला गोळा पाहायला भेटणार त्या टाईप हे स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे. त्याच्यामुळे याला आपण स्पर्म असं कन्सिडर करतो. ह्या स्टेजला काय म्हटलं तर स्पर्म स्टेज असं कन्सिडर करणार, बिकॉज द थ्रेड लाईक क्रोमोझोम्स ऑर DNA शो वूलन बॉल लाईक स्ट्रक्चर, हेन्स इट इज कॉल्ड ॲज स्पर्म स्टेज. इनिशियली आपल्या दोन सेंट्रिओल्स ह्यामध्ये पाहायला भेटणार, न्यूक्लिओलस प्रेझेंट आहे या ठिकाणी, त्याच्यानंतर काय प्रेझेंट आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन. ठीक आहे, मग आता पहिल्या स्टेजपासून आपल्याला काय पाहायला भेटणार, कंडेन्सेशनची प्रोसेस स्टार्ट होते. कंडेन्सेशन, कंडेन्सेशन इन DNA. DNAमध्ये कॉइलिंग स्टार्ट होणार. आणि ही जी DNAची कॉइलिंग आहे ही कुठपर्यंत चालणार, टिल मेटाफेज. मेटाफेजपर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे. चला आता पुढं होतं काय, DNAमध्ये कंडेन्सेशन आहे त्याच्यामुळं हे जे DNA येतं हे काय होत चाललं आहे, आता DNA हे शॉर्ट होत चाललेत पहा, कॉइलिंगमुळे हे अजून शॉर्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. क्रोमोझोम्स आपल्याला
पाहायला भेटतात या ठिकाणी, ठीक आहे. आता लेट प्रोफेजच्या वेळेस आपल्याला काय पाहायला भेटणार, हे जे सेंट्रिओल्स आहे ह्या सेंट्रिओल्समध्ये स्पिंडल फायबर फॉर्मेशन झाले, पा स्पिंडल फायबर फॉर्मेशन झाले. आणि हे जे सेंट्रिओल्स आहे हे त्याच्या रिस्पेक्टिव्ह पोलकडं, म्हणजे एका पोलकडे एक असेल दुसऱ्या पोलकडे दुसरा सेंट्रिओल मूव्ह आणलं, कारण की आपल्याला माहिती आहे सेंट्रिओल डुप्लिकेट झालेले आहेत अगोदरच यस फेजमध्ये, ठीक आहे. हे ॲक्च्युली काय हो राहिलं आहे, त्यांच्या पोलकडं मायग्रेट हो राहिले. त्यासोबत जर आपण पाहिलं हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॲपियर व्हायला सुरुवात झालेली याच्या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट जर आपण पाहिलं तर इथं न्यूक्लिअलस पण काय होतं आहे डिसॲपियर हो राहिलं आहे, ते लक्षात ठेवायचं, ठीक आहे. म्हणजे लेट प्रोफेजमध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार, सेंट्रिओल मायग्रेट करतात पोलकडं, त्यामध्ये स्पिंडल फायबर ऑब्व्हियसली फॉर्मेशन होईल, त्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस हे काय होत चालतात डिसॲपियर, हे काय होत जाणार डिसॲपियर पाहायला भेटणार आहे, ठीक आहे. महत्त्वाचे लक्षात ठेवायचं, इट इज कॉल्ड एज अ स्पर्म स्टेज, इट इज अ फर्स्ट फेज ऑफ कॅरिओकायनेसिस. दॅट ला आपण डिस्कस करतोय सेकंड फेज, सेकंड फेज आपण पाहूया, दॅट इज मेटाफेज. हे आपल्याला काय पाहायला भेटणार आहे सेकंड फेज आहे. आता हे याला पण आपण इनिशियल आणि लेट पार्टमध्ये, अर्ली आणि लेट पार्टमध्ये डिवाईड केलं. आता पहिल्या पार्टमध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार, हे जे क्रोमोझोम आहे किंवा डी एन ए, क्रोमोझोम कंडेन्सेशन कम्प्लिटेड, कंडेन्सेशन कम्प्लिटेड म्हणजे याच्यामध्ये काय होतं, या स्टेजमध्ये कंडेन्सेशनची प्रोसेस काय होतं, कम्प्लिटेशन आपल्याला पाहायला भेटणार आहे, त्याचं फर्दर कंडेन्सेशन होणार नाही. म्हणजे या स्टेजमध्ये जर आपण पाहिलं तर क्रोमोझोम कसे असतात, डिस्टिंक्ट असतात, हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. म्हणजे जर आपला मॉर्फोलॉजिकल, मॉर्फोलॉजिकल जर स्टडी करायचा असेल, मॉर्फोलॉजिकल स्टडी क्रोमोझोमचा, तर आपण कोणत्या स्टेजमध्ये असणार आहे क्रोमोझोमचा करणार, तर मेटाफेजमध्ये. कारण की कम्प्लीट कंडेन्सेशनमुळं क्रोमोझोम्स कसे असतील, डिस्टिंक्ट आपल्याला पाहायला भेटणार, क्लिअर कट पाहायला भेटणार आहे, ठीक आहे. आता इथं जर आपण पाहिलं तर इनिशियली हे जे क्रोमोझोम्स आहे, इनिशियल क्रोमोझोम कसे फॉर्म होणार, असे याच्यामध्ये डी एन ए कंटेंट डबल आहे, पा डी एन ए कंटेंट डबल आहे, पण आपल्याला एक सिंगल क्रोमेटिड्स या ठिकाणी पाहायला भेटणार. मग ह्या स्ट्रक्चरला आपण म्हणायचं मोनॅड, ठीक आहे. आता याच्यामध्ये लॉन्गिट्युडनल, सेंटरला लॉन्गिट्युडनल असे फिशर झालं, त्यामुळं आपल्याला काय पाहायला भेटणार या ठिकाणी. आता आपण ऑब्झर्वेशन जर केलं तर हाय क्रोमेटिड आणि हाय क्रोमेटिड, ठीक आहे. म्हणजे इथं आपल्याला काय पाहायला भेटतं, पाहता एक आणि दोन क्रोमेटिड्स पाहायला भेटणार आहे. आणि ह्या स्ट्रक्चरला आपण म्हणणार डायड, काय म्हणणार आपण याला, डायड असं कन्सिडर करणार, ठीक आहे. डायडमध्ये म्हणजे याचं लॉन्गिट्युडनल फिशर झालं आणि दोन क्रोमेटिड एकमेकांपासून सेपरेट झाले, ह्या क्रोमेटिड्सला आपण म्हणणार सिस्टर क्रोमेटिड्स. सिस्टर क्रोमेटिड्स हे सेंट्रोमियर थ्रू अटॅच आहे एकमेकांना, सेंट्रोमियर थ्रू अटॅच असतात एकमेकांना, ठीक आहे. आणि इथं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर ह्या स्टेजमध्ये क्रोमोझोम्सला स्पिंडल फायबर अटॅच असतात, पा ह्या सेंट्रिओलपासून स्पिंडल फायबर्स आले, ह्या सेंट्रिओल स्पिंडल फायबर्सवरती काय अटॅच आहेत आपले, क्रोमोझोम्स अटॅच आहे. आता ह्या ठिकाणी आपण जर ऑब्झर्वेशन केलं ह्या डायडमध्ये का हे सेंट्रोमियर थ्रू दोन क्रोमेटिड्स एकमेकांना अटॅच आहे, तर ह्या साईडला एक डिस्क लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे सेंट्रोमियरला, आणि ह्या साईडला एक डिस्क लाईक स्ट्रक्चर आहे सेंट्रोमियरला. मग हे जे डिस्क लाईक स्ट्रक्चर असतं त्याला आपण कायनेटोकोर असं म्हणणार, दिस इज कॉल्ड एज कायनेटोकोर. आणि ह्या कायनेटोकोर थ्रू स्पिंडल फायबर्स अटॅच असतील, लक्षात ठेवायचं, ठीक आहे. म्हणजे एका क्रोमोझोममध्ये ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार दोन क्रोमेटिड्स आहे, दोन क्रोमेटिड म्हणजे दोन डी एन ए प्रेझेंट आहे आणि दोन कायनेटोकोर प्रेझेंट आहे. कायनेटोकोर हे सेंट्रोमियरला अटॅच आहे, कायनेटोकोर थ्रू क्रोमोझोम्स हे स्पिंडल फायबरला आपल्याला अटॅच पाहायला भेटणार आहे, हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. इनिशियली हे मोनॅड असतात, लेटर ऑन त्यांचं कन्वर्जन हे डायडमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. आता यानंतर होतं काय, पा हे जे क्रोमोझोम्स आहे हे इक्वेटोरियल लाईनला, याला आपण काय म्हणतो, इक्वेटोरियल लाईनला जाऊन अरेंज झाले, इक्वेटोरियल लाईनला जाऊन काय झाले ते अरेंज झाले, ठीक आहे. मग आता ह्या प्रोसेसला जी अरेंजमेंट होती इक्वेटोरियल लाईनला क्रोमोझोमची, त्या प्रोसेसला आपण म्हणणार कंग्रेशन, इट इज कॉल्ड एज कंग्रेशन.
याला आपण कंग्रेशन असं कन्सिडर करणार ह्या प्रोसेसला. द अरेंजमेंट ऑफ क्रोमोझोम्स ऑन द इक्वेटोरियल लाईन अँड इट इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ मेटाफेज. हे लक्षात आहे, त्याला आपण कंग्रेशन असं कन्सिडर करणार आहे. आणि हे जे स्ट्रक्चर फॉर्म झालं पा सेंटरला इक्वेटोरियल लाईनला, त्याला आपण मेटाफेज प्लेट असं कन्सिडर करणार. मायटॉसिसमध्ये जर पाहिलं तर मेटाफेज प्लेट एकच असती. मिओसिसमध्ये जर आपण पाहिलं तर मेटाफेज फर्स्टमध्ये दोन मेटाफेज प्लेट फॉर्म होणार आहे. हे लक्षात ठेवायचं, इथं आपल्याला सिंगल पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी आपण ऑब्झर्वेशन केलं पा, ज्यावेळेस स्पिंडल फायबर फॉर्मेशन होतं त्यावेळेस सेंट्रियलपासून ह्या ठिकाणी आपलं काय पाहायला भेटणार, सेंट्रियलपासून मायक्रोट्युबल्स काय उरायले, रेडिएट उरायले सगळ्या डिरेक्शनने, जस्ट लाईक अ स्टार, स्टारसारखं रेडिएट होईल. हे स्टार सारखं आपलं हे स्ट्रक्चर पाहायला भेटणार आहे. मग या स्टारसारख्या रेडिएशनला, रेडिएटेड पार्टला मायक्रोट्युबलच्या आपण म्हणणार ॲस्ट्रल रेज. काय म्हणणार आपण त्याला, ॲस्ट्रल रेज असं कन्सिडर करणार. हे आपल्याला फक्त ॲनिमल्समध्ये पाहायला भेटणार. ॲनिमल्समध्ये सेंट्रियल प्रेझेंट आहे, प्लांटमध्ये नसतो. ठीक आहे, मग ह्या टाईपच्या मायटोसिसला आपण ॲस्ट्रल असं म्हणणार. किंवा आता ॲनिमल्समध्ये आपल्याला पाहायला भेटणार दोन सेंट्रिओल आहे, इथे एक सेंट्रिओल आणि इथे एक सेंट्रिओल, म्हणजे दोन ॲस्ट्रल रेज या ठिकाणी, त्याच्यामुळे याला आपण एम्फी ॲस्ट्रल मायटोसिस असं पण म्हणतो. मायटोसिस, एम्फी ॲस्ट्रल मायटोसिस ही ॲनिमल्समध्ये आहे. ठीक आहे, आणि ॲस्ट्रल रेज कुठं फॉर्म होणार नाही, प्लांटमध्ये. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अनॲस्ट्रल मायटोसिस. ठीक आहे, अनॲस्ट्रल मायटोसिस हे प्लांटमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. तुमचं स्ट्रक्चर इनिशियली काय होतं, नंतर काय होतं आपण पाहूया ॲनाफेजमध्ये. इथं पहा, आता हा जो सेंट्रियलपासून किंवा पोलपासून हा जो स्पिंडल फायबर हा क्रोमोझोमला अटॅचे, मग ह्या टाईपच्या स्पिंडल फायबरला आपण म्हणणार क्रोमोझोमल फायबर असं कन्सिडर करणार. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं जर आपण पाहिलं, हा एक स्पिंडल फायबर आहे, एका पोलकडून काय उरायला, डायरेक्टली तो एक्सटेंड होणार आणि दुसऱ्या पोलला जाऊन अटॅच उरायला आहे. मग अशा स्पिंडल फायबरला आपण काय म्हणणार, कंटिन्युअस फायबर्स असं कन्सिडर करणार. कंटिन्युअस फायबर असं म्हणणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण ऑब्झर्वेशन केलं तर स्पिंडल फायबर तर अराईज होऊ राहिले पण तो दुसऱ्या पोलकडे रीच करत नाही आहे. ठीक आहे, मग अशा टाईपच्या फायबरला आपण म्हणणार डिसकंटिन्युअस फायबर असं कन्सिडर करणार. ठीक आहे, आता होतं काय पा, ॲनाफेजच्या सुरुवातीला हे जे स्पिंडल फायबर्स आहे, म्हणजे क्रोमोझोमल फायबर्स, ह्या क्रोमोझोमल फायबरमध्ये कॉन्ट्रॅक्शन होतं, आहे ना. म्हणजे ह्या डायरेक्शनला हे कॉन्ट्रॅक्शन होईल आणि इकडं डायरेक्शनला, म्हणजे पोलकडं काय होईल, कॉन्ट्रॅक्शन आपला पाहायला भेटणार आहे. ड्यू टू द कॉन्ट्रॅक्शन, म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला काय पाहायला भेटणार, का क्रोमोझोमल फायबर्समध्ये कॉन्ट्रॅक्शन, अँड ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन सेंट्रोमियर जो आहे, सेंट्रोमियर स्प्लिट होणार. ठीक आहे, म्हणजे इथं ऑब्झर्वेशन करा, हा सेंट्रोमियर आहे, इथं आपल्याला माहिती आहे हा क्रोमोझोम आहे, इकडे एक्सपेंडल फायबर, इकडे एक्सपेंडल फायबर, इकडे हा कॉन्ट्रॅक्ट होऊ राहिला, इकडे हा कॉन्ट्रॅक्ट होऊ राहिला, म्हणजे ऑब्व्हियसली काय होतो, हा सेंट्रोमियरचा जो पार्ट आहे हा स्प्लिट होणार दोन्ही पार्टमध्ये. आणि स्प्लिट झाल्यानंतर आपण जर पाहिलं तर होतं काय यामध्ये, का इकडे एक क्रोमेटिड झाला सेपरेट आणि ह्या डिरेक्शनला आपलं काय पाहायला भेटणार आहे, इकडे एक क्रोमेटिड आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या साईडला एक क्रोमेटिड आहे आणि ह्या साईडला एक क्रोमेटिड आहे आणि ते अपोजिट डायरेक्शनला मूव्ह राहिले, कारण की सेंट्रोमियर स्प्लिट झाल्यामुळं क्रोमोझोममध्ये असणारे दोन क्रोमेटिड्स सेपरेट झाले. मग हे जे दोन क्रोमेटिड्स आपल्याला पाहायला भेटणार आहे ह्या डिरेक्शनला आपण पाहतोय पा, हे जे दोन क्रोमेटिड्स फॉर्म झालेले आहेत, ठीक आहे, यांनाच आपण आता काय म्हणणार, डॉटर क्रोमोझोम्स असं कन्सिडर करणार आहे. हे आपल्याला ॲनाफेजच्या वेळेस पाहायला भेटणार आहे. कॉन्ट्रॅक्शन होतं क्रोमोझोमल फायबरमध्ये, ड्यू टू दिस सेंट्रोमियर स्प्लिट होणार आणि सिस्टर क्रोमेटिड्स फॉर्म होणार आणि हे त्याच्या रिस्पेक्टिव्ह पोलकडं ह्या डायरेक्शनला आणि ह्या डिरेक्शनला काय होतील, मूव आपला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, आता ह्या आर्मची डी डिरेक्शन आहे ती खालच्या डिरेक्शनला असते, सेंट्रोमियरची कॉन्ट्रॅक्शनच्या साईडला आपल्याला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, मग आता याच्या बेसिसवर
आपण क्रोमोझोमचे शेप्स वगैरे स्टडी करतो, पहा ॲनाफेजमध्ये. आता या ठिकाणी आपण शेप्स वगैरे त्याचे समजून घेऊया. पहिला जो शेप आहे, सपोज जर सेंट्रोमियर हा सेंटरला जर प्रेझेंट असेल, सेंट्रोमियरच्या पोझिशननुसार हा जर सेंटरला प्रेझेंट असेल तर आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, असा शेप फॉर्म होईल, बरोबर. मग आता ह्या टाईपला आपण काय म्हणतो, मेटासेंट्रिक असं कन्सिडर करणार. त्याच्यानंतर दुसरा, सेंट्रोमियर जर सपोज हा जो सेंट्रोमियर आहे नियर टू द सेंटर, नियर टू सेंटर, तर दोन अनइक्वल आर्म फॉर्म होतील, म्हणजे एक शॉर्ट असेल एक लॉंग आपल्याला पाहायला भेटणार आहे, ठीक आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा शेप कसा आहे, हा व्ही शेप फॉर्म झाला, इन्व्हर्टेड उलटा व्ही शेप, किंवा याला आपण म्हणणार व्ही शेप फॉर्म झाला. या ठिकाणी जर आपण पाहिला तर यल शेप फॉर्म झाला आहे, पहा यल शेप आपल्याला हा पाहायला भेटणार. मग याला आपण म्हणतो सब मेटासेंट्रिक, मेटासेंट्रिक असं कन्सिडर करणार. तिसरा जर आपण याच्यामध्ये टाईप जर पाहिला तर नियर टू द वन एंड, नियर टू वन एंड, म्हणजे सेंट्रोमियर कुठंतरी एका एंडच्या जवळ प्रेझेंट आहे. म्हणजे आपल्याला काय पाहायला भेटणार, एक खूप छोटासा आर्म आहे आणि एक लॉंग आपला आर्म पाहायला भेटणार आहे, म्हणजे इथं आपला जे शेप पाहायला भेटणार, ठीक आहे. मग ह्या टाईपला आपण कन्सिडर करतो ॲक्रोसेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक टाईप ऑफ क्रोमोझोम. आणि फोर्थ वन जर आपण पाहिलं, एंडला प्रेझेंट आहे, सेंट्रोमियर कुठं प्रेझेंट आहे, एंडला, तर आपलं कसं पाहायला भेटणार, इकडच्या डिरेक्शनला असेल किंवा इकडच्या डिरेक्शनला आपल्याला पाहायला भेटणार. इथं जर आपण पाहिलं तर एक रॉड शेप असेल किंवा आय शेप आपल्याला पाहायला भेटणार, आय शेप. आणि ह्या टाईपच्या क्रोमोझोमला आपण म्हणतो मग आता टिलोसेंट्रिक. म्हणजे क्रोमोझोमचा जर स्टडी करायचा असेल तर मेटाफेजमध्ये स्टडी केला जातो, आणि क्रोमोझोमचा शेपचं जर स्टडी करायचं असेल तर ॲनाफेजमध्ये याचा स्टडी केला जातो, ठीक आहे. मग आता पहा, ह्या सिस्टर क्रोमोझोम्स किंवा क्रोमेटिड्समध्ये तुम्ही जर पाहिलं तर एक्सपेंडल फायबरचा पार्ट प्रेझेंट आहे इन बिटवीन टू सिस्टर क्रोमेटिड्स. मग आता याला आपण इंटरझोनल, इंटरझोनल फायबर्स असं कन्सिडर करणार. इट इज लास्ट फेज आपण स्टडी करतो आहे, दॅट इज टिलोफेज, कॅरिओकायनेसिसमध्ये असलेली, ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे हे जे क्रोमोझोम्स आहे किंवा सिस्टर क्रोमोझोम्स आहे हे त्यांच्या रिस्पेक्टिव्ह पोलकडं रीच झालेले आहेत ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन स्पिंडल फायबर. इथं आपल्याला स्पिंडल फायबर पाहायला भेटत नाही, कारण की हे स्पिंडल फायबर आता डिझॉल्व झाले सायटोप्लाझममध्ये, ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्या जेनेटिक किंवा क्रोमोझोमच्या सराउंडिंगला जर आपण पाहिलं तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिअपिअर होऊ राहिलं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिअपिअर होऊ राहिलं, न्यूक्लिअलस परत काय होत आहे, रिअपिअर आपल्याला पाहायला भेटणार आहे, ठीक आहे. आणि शेवटची प्रोसेस, आता हा कंडेन्स झालेली जी क्रोमोझोम होते त्याच्यामध्ये डिकंडेन्सेशन झालं, कंडेन्सेशन म्हणजे कॉइलिंग, डिकंडेन्सेशन म्हणजे परत त्यांच्यामध्ये काय होतं ते क्रोमोझोम रिलीज होतील, थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स वगैरे फॉर्म होणार. फायनली जर आपण पाहिलं कॉमन सायटोप्लाझममध्ये दोन डॉटर न्यूक्लिया या ठिकाणी फॉर्म झाले, ठीक आहे. म्हणजे ही जी प्रोसेस आहे टिलोफेजची, आपण जर ऑब्झर्वेशन केलं इट इज एक्झॅक्टली ऑपोजिट टू द प्रोफेज, त्यामुळं टिलोफेजला आपण काय म्हणणार, इट इज रिव्हर्स स्टेज ऑफ प्रोफेज. टिलोफेज येत नाही बट रिव्हर्स फेज ऑफ टिलोफेज, म्हणजे एक्झॅक्टली प्रोफेजच्या उलटा आपल्याला कशामध्ये पाहायला भेटणार, टिलोफेजमध्ये होतं दोन डॉटर न्यूक्लिया या ठिकाणी फॉर्म. न्यूक्लिओकायनेसिस म्हणजे काय असते, सायटोप्लाझमिक डिव्हिजन. आता सायटोप्लाझमिक डिव्हिजन आपल्याला ॲनिमल्समध्ये वेगळं असतं, पहा ॲनिमल्समध्ये दिस इज ॲनिमल सेल, आणि ही जर आपण पाहिलं तर हे प्लांट सेल आहे, दिस इज प्लांट सेल, ठीक आहे. पहिल्यांदा आपण ॲनिमल्समध्ये पाहूया, ॲनिमलला जर आपण पाहिलं तर सेंटरमध्ये ॲक्च्युली काय फॉर्म होतं, सेंटरमध्ये एक काय होतं, कॉन्स्ट्रिक्शन किंवा एक फरो फॉर्मेशन होतं, पहा खास तयार होती, दिस इज ॲक्च्युली ए कॉन्स्ट्रिक्शन, कॉन्स्ट्रिक्शन ऑर वी कॅन से दॅट ग्रो ऑर वी कॅन से दॅट फरो, सगळ्यांचा मिनिंग एकच होतो, ठीक आहे. कॉन्स्ट्रिक्शन फॉर्म होऊन हे जे कॉन्स्ट्रिक्शन आहे हे पेरीफेरीकडून कुठं जाऊ राहिले, सेंटरकडे जाऊ राहिले, आणि फायनली हे जे कॉन्स्ट्रिक्शन आहे एकमेकांना मीट केल्यानंतर सायटोप्लाझमिक आपला डिव्हिजन पाहायला भेटणार. आणि सायटोप्लाझमिक डिव्हिजन होल काय होईल, दोन सेपरेट सेल या ठिकाणी फॉर्म होतील, सायटोप्लाझमिक डिव्हिजन आपल्याला पाहायला भेटणार आहे. म्हणजे इथं सायटोप्लाझमिक डिव्हिजन कशी होती, फ्रॉम पेरीफेरी टू सेंटर, फ्रॉम पेरीफेरी टू सेंटर होऊ राहिलं. दॅट्स वाय दिस सायटोकायनेसिस इज कॉल्ड ॲज
सेंट्रीपिटल टाइप काय म्हणणार आपण त्याला, सेंट्रीपिटल असं कन्सिडर करणार, कारण की पेरिफेरीकडून सेंटरकडे होऊ राहिलं कॉन्स्ट्रक्शन, दॅट्स वाय. प्लांट्समध्ये आपण ऑब्झर्वेशन केलं तर प्लांट्समध्ये सेंटरला आपलं एक पहिलं स्ट्रक्चर फॉर्म पाहायला भेटणार आहे. गॉल्गी बॉडी किंवा एंडोप्लाज्मा रेटिकुलमच्या वेसिकलपासून स्ट्रक्चर फॉर्म होतं, आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे सेंटरकडून काय होतं पेरिफेरीकडं एक्सटेंड होतं. ठीक आहे, पेरिफेरीकडं हा पार्ट काय झाला, एक्सटेंड झाला. मग आता हा जो पार्ट आहे यालाच आपण काय म्हणतो लेटर ऑन मिडल लॅमेला असं म्हणणार आहे. ठीक आहे, मिडल लॅमेलानंतर याच्यामध्ये प्रायमरी सेल वॉल, सेकंडरी सेल वॉल फॉर्मेशन होणार आहे. ठीक आहे, पण आणि त्यामुळं फायनली काय होतं सायटोप्लाझमिक डिव्हिजन आपल्याला पाहायला भेटणार आहे. पण मिडल लॅमेलेचं फॉर्मेशन हे कसं होतं, सेंटरकडून पेरिफेरीकडे राहिलं आहे. म्हणजे इन केस ऑफ प्लांट सेल जे सायटोकायनेसिसची प्रोसेस आहे ही काय होती, फ्रॉम सेंटर टू पेरिफेरी. दॅट्स वाय दिस टाईप ऑफ सायटोकायनेसिस इज कॉल्ड सेंट्रीफ्युगल टाईप ऑफ सायटोकायनेसिस. याला आपण सेंट्रीफ्युगल असं कन्सिडर करणार आहे. ठीक आहे, लास्ट पार्ट आपण मायटोसिसमध्ये पाहूया, दॅट इज सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस. पा, मायटोसिस थ्रू ॲक्च्युली रिपेरिंगचे ॲक्च्युअली मेकॅनिझम आपल्याला पाहायला भेटणार आहे. म्हणजे स्किनवरचे कंटिन्युअसली सेल काय होत असतात, निघून जात असतात, आणि त्याच्या जागी नवीन सेल्स येतात. मग त्या नवीन सेल फॉर्मेशनसाठी आपल्याला माहिती आहे मायटोसिस हेल्प करणार. त्यानंतर स्टमक लाईनिंगमध्ये पण रिपेरिंगचे आपल्याला पाहायला भेटणार आहे. म्हणजे स्टमकमध्ये गॅस्ट्रिक ज्यूस आहे हायली ॲसिडिक, तिथे आले असणाऱ्या सेल्स पण काय होतात, काय होतं, डायजेस्ट होत चालत असतात, पण त्याच्या जागी नवीन सेल्स फॉर्म होणार आहे. ठीक आहे, मायटोसिस थ्रू. नंतर आपण पाहतो पहा रिप्रोडक्शनसाठी मायटोसिस हेल्प करतं. इन केस ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये ग्रोथसाठी मायटोसिस थ्रू काय होईल, सेल डिव्हिजन, म्हणजे काय होईल, ऑब्व्हियसली ग्रोथ होईल. कोणामध्ये, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये. त्याच्यानंतर मेंटेन न्यूक्लियोसायटोप्लाझमिक रेशो, न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम याच्यामध्ये रेशो मेंटेन ठेवण्यासाठी मायटोसिसची प्रोसेस होती. त्यानंतर आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये सेम नंबर ऑफ क्रोमोझोम डिस्ट्रीब्युशनसाठी, क्रोमोझोम डिस्ट्रीब्युशनसाठी आपला मायटोसिसची प्रोसेस पाहायला भेटणार आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज इक्वेशनल सेल डिव्हिजन. लास्ट पार्ट आपण पाहतो पहा मायटोटिक इनहिबिटर्स. सुरुवातीला आपण स्टडी केलं मायटोजन्स, मायटोजन्स हे प्रमोट करतात मायटोसिसला, मायटोटिक इनहिबिटर्स हे स्टॉप करतात मायटोसिसला. त्याच्यामधले काही पहा, कसायनाइड, अझाइड, रायबोन्युक्लियस हे जे असतात दे आर इनहिबिटर्स ऑफ प्रोफेज, प्रोफेटला इनहिबिट करतात, हे स्टॉप करतात. त्यानंतर आपण पाहिलं मस्टर्ड गॅस आणि चॅलॉन हे ॲक्च्युली काय करतात, दे स्टॉप द सेल डिव्हिजन. हे ॲक्च्युली काय येतं, मायटोटिक पॉइझन्स आहे, आणि ह्या मायटोटिक पॉइझनचा यूज ह्या ट्युमर प्रमोटिंग, ट्युमर प्रमोटिंग किंवा कॅन्सरस सेल्स, कॅन्सरस सेल्सच्या अगेन्स्ट आपण करू शकतो. कोणाचा यूज, मस्टर्ड गॅस किंवा चलनचा यूज. त्यानंतर शेवटचं पहा कॉल्चिसिन, कॉल्चिसिन काय करतं, दे स्टॉप द फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फॉर्मेशन, त्यामुळं पुढं सेल डिव्हिजन होणार नाही. ओके, आणि ह्या कॉल्चिसिनचा यूज ॲक्च्युली आपला एखादी सेल स्टेज जर स्टडी करायची असेल तर त्या स्टेजमध्ये अरेस्ट करण्यासाठी सेलला काय करतो आपण, एका केमिकलचा यूज करतो, दॅट इज युअर कॉल्चिसिन.